मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन शाम, सजा दो घर को गुलशन शाम मेरे। Thank you.
Oh,
Oh,
हेलो जी, जय जय राम कृष्ण Oh,
तिने एका गुणी तुमचिया दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे म्हणून नाही तुमा धाव घेता कृपावंताळस दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे म्हणून तुका म्हणे विसरू काही तुझो आई विठ्ठले दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे म्हणूनी वर्णामर्थ संघान रसानां छंदसामपि मंगलनाम चकरतार वंदे वाणी विनायक योंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुक्तां संजीवयत्य अखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांश हस्तचरण श्रवण त्वगदिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वचनाय काकमलाते विधीन्द्रादिदेवे सदास्तु यमन समाधिस्थ मूर्तिं भजे ॐ नमो ज्ञानेश्वर ॐ नमो ज्ञानेश्वर ॐ नमो ज्ञानेश्वर सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति शिवे लागे शिवक झालो तुमचा लागलो निज चरण आहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा वेर तुकाराम तुकाराम Tukaram Tukaram
त्या दुर्विकावरी आम्ही असो निश्चिंतीने एका गुणी तुमचिया दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे मनोनी. आनंद कंद वरुण आले पंढरीश परमात्मा विश्व माऊली ज्ञान उभाराय देहूचे निवासी वैराग्यवान साधू जगदुरु तुकोबाराय भंडारा भामच्या गोराड्याला ज्यांनी भाऊबन मानलं दगडाचे टाळ केले पक्षानं सुस्वरानं भजन आळवायला लावलं निर्गुण निराकारामध्ये असलेला परमात्मा सगुण साकारामध्ये 15 दिवसात वैकुंठातून भामचंद्रावर ज्यांनी आणला 4200 अभंग निर्माण केले त्याचे 28,000 चरण त्या 28,000 चरणाला एकाएका अक्षरामध्ये परमात्मा आणि आईसाहेबांशिवायचं कुणाचंच गुणगौरव केला नाही आपली जीव विटाळू दिली नाही आपल्या जिभेला पातिवृत्य भाव जागृत ठेवला मिंधेपणा आपल्या वृत्तीमध्ये कधी तुकोबरायने येऊ दिला नाही लाचारीपणा वृत्तीमध्ये कधी दिसला नाही सूर्यासारखं आणि इंद्राणीच्या पाण्यासारखं ज्यांचं ओजस्वी आणि नितळ आयुष्य ज्यांचं होतं जेवढं आयुष्य मिळालं तेवढ्या आयुष्यामध्ये परमार्थाशिवाय दुसरं धन ज्यांनी कमवलं नाही ते देहूचे निवासी खिशात नाही धान समाजात नाही मान घरात मुडकी खाट पाणी प्यायला फुटका माठ शेवटी वैकुंठाची वाट आणि असा ज्यांचा परमार्थाचा थाट ते देहूचे निवासी वैराग्यवान साधू जगद्गुरु तुकोबरायांचा गोड चिंता निर्माण कशी होते तिचं उद्भावन कसं आम्ही निश्चिंत कसं झालो निश्चिंतीचं आमच्या कारण काय आणि निश्चिंतीचं कारण सापडत असताना आम्हाला त्या चिंता नावेच कुलपाची कोणती चावी सापडली आणि त्या चावी फिरवल्यानंतर आमच्या जीवनामध्ये ती चावी सापडण्याचा खजिना कुठं होता तिथून आम्ही तो शोधून आणला आणि आम्हाला ती चावी मिळाली ती कोणती एका गुणाची परमात्म्याच्या त्याचं चिंतनाच्या अभंगात करून जातात विठ्ठल विठ्ठल गुरुवर्य भोसलेकर माऊलींचा असलेला आशीर्वाद वैष्णव विचार मंच वैष्णवांच्याच विचारानं जी संस्था आतापर्यंत चालली चालत राहील किंबहुना चालते आहे आणि सगळ्याच संस्था वैष्णवांच्याच विचारानं चालाव्यात. बऱ्याच वेळा नाव असतं वरती वैष्णवांचं पण विचार मात्र रावणाचे असं चालत नाही बाबा. पण या संस्थेमध्ये आम्ही अभ्यास आज गोड कौतुक करण्याजोगाय सुरुवातीची चाल फक्त 10 मिनिटाच्या आतमध्ये उरकायची महाराष्ट्रानं आदर्श घ्यावा असं संस्थे या संस्थेनं घातलेलं नियोजन आहे. भोसरीकर माऊलींचा कृपा आशीर्वाद महाराष्ट्रातल्या दिग्गज ज्ञान चक्षूंची असलेली कीर्तन या या व्यासपीठावरून तुकोबरायांच्या हृदयाशिवाय आतापर्यंत कोणतेच विचार प्रसारित आणि प्रचारित झाले नाही. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी ज्यावेळी नवीन कीर्तनकार होतो तेव्हा एकदा आलो होतो त्याच्यानंतर मध्ये एकदा आलो आणि आता पुन्हा एकदा आलो. आज तिसरी वेळ या व्यासपीठावरून कीर्तन करण्याची. पण करत असताना तुकोबरायांच्या विचाराशिवाय त्यांच्या हृदय वाचल्या वाचून बाकी काहीच वाचू नये हा आविर्भाव ज्यांच्या हृदयामध्ये प्रेरित झाला तो वैष्णव विचार मंच. उत्तम नियोजन सप्ताला आलेली लावण्याची नवाळी आळंदीचे असलेले सगळे विद्यार्थी महाराष्ट्र ज्यांच्या मृदुंगानं डोलायला लागतो गंभीर महाराज अवचार आमचे इदगे गुरुजींचे चिरंजीव सनत कुमार ना बरोबर ना सनत कुमार शिवाजी महाराज गोपाळ महाराज डिंबरे आदरणीय महाराज सगळी महाराज मंडळी विनेकरी टाळकरी सगळी गुरुवर्य फुगे महाराजांनी सांगण्यात आलं की कुणाचाही नामोल्लेख करू नका वैष्णव विचार मंच आला म्हणजे आम्ही सगळेच आलो त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा तुकोबराय काय म्हणतात ते सांगा आणि म्हणून थोडासा विचार आव्हान पासून सगळी लांबून लांबून शितोळे सरकार लांबून आलेली आज मंडळी आहेत कीर्तनाला विशाल भाऊ सगळी बसलेत. ही पुढची पिढी टाळ घेऊन उभी आहे. आपण जी क्रिया करतो आपण जो व्यवसाय करतो आपण जो धंदा करतो परमार्थाचा असू द्या अथवा बाहेरचा रिझल्ट ओरिएंटेड असला पाहिजे. कसा असला पाहिजे तो व्यवसाय त्याच्यातून निकाल काहीतरी निष्कर्ष निघाला पाहिजे नाहीतर विंद्या मैथुनवत क्रिया होईल ती त्याला काही अर्थ राहत नाही काही नाही.
त्यातून काहीतरी निकाल लागला पाहिजे. व्यवसाय करा अथवा परमार्थ करा, रिझल्ट ओरिएंटेड असला पाहिजे. आपण सुद्धा म्हणतो एखादा धंदा करणारा नफ्यात येत नसेल तर बंद करून टाक, काय कर. तसं परमार्थामध्ये सुद्धा आपल्या हाताला जर काही येत नसेल, आयुष्यभर वाटचाल करतोय पण अजून रिझल्ट दिसत नसेल, डोळ्याच्या सापेक्ष त्याचा निकाल लागत नसेल, तर आपण चिंतन करण्याची गरज आहे, विचार करण्याची गरज आहे. मी योग्य आहे का, मी जी कृती करतोय ती योग्य आहे का, नाहीतर मिथ्या मैथुनवत क्रिया आहे ती. मिथ्या, त्याला काही अर्थ नाही, ना सॅटिस्फॅक्शन आहे, ना त्याच्यातून काही प्रजनन क्षमता आहे, नाही काहीच नाही. तसं उत्पादन क्षमताच नाही तो व्यवसाय माणसानं करू नये. आणि म्हणून रिझल्ट ओरिएंटेड जीवन माणसाचं असावं, काहीतरी त्यातून मिळावं, सप्त्यातून काहीतरी हाताला लागावं, कीर्तनातून निष्कर्ष लागावा, याच्यासाठी कीर्तन आहेत. आणि म्हणून सकल चिंता या माणसाला भेडसावताना पाहायला मिळतात. चिंता ही सकल रोगाची जननी आहे. चिंता निर्माण कशी होते याचा जर विचार केला, प्रत्येकाला चिंता आहे. व्यवसाय चालेल की नाही त्याची चिंता आहे, गायकाला चिंता आहे माझं गायन अबाधित राहिलं पाहिजे, वादकाला चिंता आहे की मी जी रियाज केलाय तो वेळेवर यशस्वी झाला पाहिजे, कीर्तनकाराला चिंता आहे मी जे पाठांतर केले ते मला आठवलं पाहिजे, ऐकणाऱ्याला चिंता आहे की मला मोक्षापर्यंत जाता आलं पाहिजे, जेवणाऱ्याला चिंता आहे नंतर वेळेत मिळालं पाहिजे, प्रत्येकाच्या चिंता आहेत. मग चिंता चिंता म्हणजे काय? चिंता वेगळी आणि काळजी वेगळी. चिंतेचा उद्भव कुठं होतो? ज्यावेळी बुद्धीला ठामपणे परिणामाची जाणीव होत नाही त्या दरम्यान बुद्धी जे वर्क करत राहते ना त्याला चिंता म्हणायची. काय म्हणायची? ओ, फार गोड चिंतन आहे. बुद्धी काम करत राहते करत राहते करत राहते पण त्याचा निकाल आलेला नसतो, परिणामांची जाणीव नसताना मनुष्य जी क्रिया करत राहतो बुद्धीच्या द्वारा त्याला चिंता असं म्हणतात. आणि सकळ माणसं चिंतेनं ग्रस्त आहेत. बरं, चिंतेच्याच पोटातून अनेक आजार तयार होतात, बरं का. पहिली तर भीती आहे, पहिली भीती नावाचा फार मोठा आजार आहे, तो चिंतेच्या पोटातून तयार होतो. दुसरा आहे कि मी अनसिक्युअरपणा, न्यूनता ही भीतीच्या पोटातूनच परत जन्म घेते. मी सिक्युअर नाही, माझं यशस्वी होईल का, धडपडणारी वृत्ती हा सुद्धा आजारच आहे, संतृप्तीचा अभाव हा सुद्धा आजारच आहे. या सगळ्या चिंतेतून निर्माण होतात. चिंतेच्या पोटातून पहिली भीती निर्माण होते, भीती मेटाबॉलिझम बिघडून शकते माणसाचं संपूर्ण आयुष्य, शरीराचा मेटाबॉलिझम बिघडवते, त्याचं नाव भीती आहे. काय? जो माणूस भीतीने युक्त आहे ना तो सुकानं घास सुद्धा घेऊ शकत नाही. तुम्ही पंक्ती जेवायला बसला, पंच पक्वांनाचं जेवण आहे, तुम्हाला पोलीस स्टेशन मधून फोन आला, अरे अरे आमके आमके केस झाली, त्याच्यात तुमचं नाव आहे. पंच पक्वान असताना सुद्धा माणसाला गोड लागत, आणि तेच तुम्ही तिथून घरी आला आणि परत फोन आला, माफ करा हो, चुकून तुमचं नाव लागलं, पण ते नाव तुमचं नाही, नाव सारखंच आहे पण तो व्यक्ती दुसरा आहे. घरी बेसन भाकरी सुद्धा पंच पक्वानापेक्षा गोड लागत. याच कारण काय? मेटाबॉलिझम बिघडवतं. भीती नावाचा आजार जो आहे तो मेटाबॉलिझम बिघडवतो. बरं, मी भीत नाही असा मनुष्य नाही, मी भीत नाही असं म्हणणारा मनुष्य अजून जन्माला यायचा आहे. कारण सकल मानवाला चिंता हा नावाचा रोग आहे, त्याच्या बुद्धीला झालेला आजार आहे, आणि बुद्धी भीतीला निर्माण करत राहते, भीतीला निर्माण करत राहते. इथं नाहीच मनुष्य, मी घाबरत नाही असं म्हणणारा मनुष्य नाही हो. एका राजकन्येनं स्वयंवर ठेवलंय पहा, आणि तिनं सांगितलं मला अशा युवराजाबरोबर लग्न करायचंय जो घाबरत नाही कुणाला. मग ती परीक्षा घ्यायला लागली, टेस्ट घ्यायला लागली. येणाऱ्या युवराजाची परीक्षा घेत असताना ती जेवायला बसवायची. चॉईस झाला तिला, ओके, सुंदर दिसायला सगळं, जेवायला बसवायची. आणि जेवायला ताट वाढलं की शेजारी एक पिंजरा झाकून ठेवलेला, पिंजरा होता पक्ष्यांचा, त्यात पक्षी झाकून ठेवलेले असायचे. जेवणामध्ये मग्न झालेला युवराज पाहिला की ती हळूच झाकण उघडायची आणि तेवढ्यात पक्षी पंख फडफडवीत जायचे आणि युवराज घाबरायचा. ती म्हणायची उठ. एक युवराज आला, सुंदर होता, देखणा होता दिसायला, जेवायला बसला. आणि जेवायला बसल्या बरोबर तो जेवणात मग्न झाला, नीनं झाकण उघडलं, त्याचं लक्ष सुद्धा नाही तिकडं, तो निवांत जेवत राहिला. ती म्हणली, येस परफेक्ट, असाच आपल्याला नवरा पाहिजे होता.
झालं म्हणजे लग्नाची तारीख फायनल करा, लग्न झालं, सगळं झालं, लग्न झाल्यावर पहिल्या रात्री हा खिडकी जवळ उभा आहे. इन 10 वेळा त्याला आवाज दिला, महाराज पलंगावर बसावं. महाराज एक नाही, दोन नाही, तीन नाही, खिडकीतून पाहत आहे. महाराज इकडे या, एक नाही, दोन नाही, खिडकीतून पाहत आहे. मग तिला कळालं हे बैरय काय. अजून घाबरणार, मी घाबरत नाही असं म्हणणारा मनुष्य अजून जन्माला यायचा आहे. हो, प्रत्येकाच्या अंतकरण कोशामध्ये भीती नावाचा एक कप्पा आहे. ज्यावेळी निर्णय येत नाही, परिणाम माहिती नाही एखाद्या घटनेचे, आणि त्यावेळी मन तुमचं झुरायला सुरुवात करतं, त्याला चिंता म्हणावी. काय म्हणा ऐका. आणि परिणाम आलेत, केलेल्या कृतीचा परिणाम बुद्धीला माहीत झाला, शिक्षा भोगायची, त्यावेळेस मन ज्यावेळी झुरतं ना त्याला काळजी म्हणायचं. विठ्ठल चिंता हा नावाचा मोठा रोग आहे. ते सुभाषित तुम्हाला माहिती आहे, चिता चिंता समख्याता बिंदू मात्र विशेषता, सजीवम दहते चिंता नर्ज निर्जीवम दहते चिता. सजीवाला चिंता, माणूस क्रूश होतो टीबी झाल्यासारखा, झिजायला सुरुवात करते, सगळं आहे पण झिजत राहते, ते निस्तेज होतो मनुष्य चिंतेनं. काय होतो? आणि सकल मानव जात आता चिंता क्रांत आहे. छोट्या छोट्या गोष्टीची चिंता आहे, लग्न होईल का नाही याची चिंता, लग्न झालं दिवस जातील की नाही चिंता, दिवस गेले पोराची वाढ पूर्ण होईल का नाही चिंता, जन्माला आलं त्याला काचेच्या पेटी ठेवावं लागेल का नॉर्मल होईल का शिजर होईल चिंता, परत ते जन्माला आलं तर परत नर्सरीत घालायचं का मराठी मीडियमला घालायचं परत चिंता, ते मोठं झालं काय मरेपर्यंत चिंता ना पाठ सोडत नाही बुवा पाठ. माणसं चिंतेनं सकल ग्रस्त आहेत. परमार्थिकाला सुद्धा चिंता आहेत, पण परमार्थिकाच्या चिंता वेगळ्या आहेत, साधू संतांच्या चिंता वेगळ्या आहेत. बरं का? तीन प्रकारचे लोक आहेत. प्रकारचे ज्याची जशी वृत्ती आहे तशी चिंता आहे. हो, पण ज्यानं सगळं सोडलेलं आहे का नाही. माणूस एका निर्णयावर कधीतरी येतो, जे व्हायचंय ते होईन. अरे पण ते वरवरचं बोलणं झालं, आतून चिंता मात्र असते. आणि ज्यावेळी चिंता सोल्युशनला येत नाही ना, त्यावेळी बुद्धीला गुंगी देण्याचं लोक काम करतात, म्हणजे दारू पितात. काय करतात ऐका आता. ज्यावेळी चिंता सोल्युशन होत नाही, ज्यावेळी मेंदू थकतो, बुद्धीचं आणि मनाचं युद्ध चालू होतं, त्यावेळी लोक दारू पितात. बरं, दारू पिणं म्हणजे चिंता मुक्त होणं असं अजिबात कुणी समजायचं काही कारण नाही. काही कारण नाही बघा. उलट जे दारू पिते ना, ते सकाळी उठल्यावर त्याच्या चिंता अजून वाढतात. एका चिंतेतूनच दुसऱ्या चिंतेचा जन्म आहे. काय ते म्हणतात, रात्री काय झालं आठवत नाही, कुणाला बोललो मी आठवत नाही, चौकात काय झालं माहिती नाही. तर जे घेत असतील ना, हे सगळं आमचं ऑब्झर्वेशन आहे, हा म्हणजे आम्ही पाहिलेलं, त्याला रात्री काय काय झालं ते आठवत नाही. एका चिंतेतूनच दुसऱ्या चिंतेचा जन्म आहे. काय? एक चिंता मिटवण्याच्या अगोदर दुसरी चिंता वरती डोकं काढते. काय करते? वरती डोकं काढते. बरं, चिंता आणि काळजी सारखीच. तुम्हाला जर म्हणलं साप बरा का नाग बरा, तुम्ही काय म्हणाल? कळालं काय मला काय म्हणाल? साप बरा की नाग बरा, तुमच्या अंदाजानं कोण बरं आहे?
अरे दोन्ही सारखेच ना, ए सापन नाक काय वेगळा आहे काय, तसं चिंता आणि काळजी काय वेगळी आहे, दोन्ही एकच आहे. माणसाला झुरवतात झुरवतात, ए अंगी लागू देत नाही. महिला वर्ग इकडे लक्ष द्या, ए घरी बंगला आहे, गाड्या आहे, बँकेत पैसे 50 लाख पडलेत, पण बाई जर पाहिली तर फूक मारली तर उडून जाईल. हा तिला चिंता नावाचा रोग झाला. काय झाला? चिंता नावाचा. आणि त्याच्या तिच्या नवऱ्यानं कहर केला, तिच्या अंगावर 10 तोळे आणून घातले. अजून एखाद्या कृश झालेल्या, फूक मारली तर उडून गेलेल्या बाईच्या अंगावर ते 10 तोळे म्हणजे सांगू का कसं वाटतं? एखाद्या खुंटीला ओझं अडकवणं कसं असतं? हा तसं निस्तेज झालेली बाई, ए चिंताक्रांत झालेली बाई. बरं तिला चिंता अनेक आहेत. ज्याच्यासाठी लग्न करून आले त्याचा घरी रात्री तपास नाही, ते दागिने घालून काय करू? ज्या घरात राहते तिथं मान सन्मान नाही, काय करू? अनेक प्रकारच्या चिंता आहेत. हा हरीच्या दासाला, पांडुरंगाच्या भक्ताला चिंता नावाचा आजार नाही. हे छिद्राचा आश्रम, उंदरांची कुळवाडी, कुणाची भाषा आहे? तुकोबराय. तुकोबराय म्हणतात आमचा छिद्राचा आश्रम आहे आणि उंदरांची कुळवाडी केली. हे कोंबड्या चोरून नेईन कुणी? दागिने चोरून नेईन? घरात चोऱ्या होतील, उंदर कोण चोरून नेनो? पोरं किडनॅप होतील, उंदर कोण चोरून नेईल? ते म्हणले आम्ही उंदरांची कुळवाडी केली, आम्ही छिद्रांचा आश्रम केला. ए जे चिंतायुक्त माणसं आहे ना, ती आत्महत्यापर्यंत पोहोचतात. हा लहान लहान पोरं आता आत्महत्या करतात. पहा याचं कारण काय? आत्महत्या करतात त्याचं कारण असं आहे. बरं आत्महत्या करणं उलटी अंगाने जर गेलो ना, ते जीवनाला वैतागलेलं नसते, त्याला चांगलं जीवन जगायचं असते, म्हणून आत्महत्या करते. काय बघा बरं मी काय बोलतो. आत्महत्या का करतय? तर त्याला पाहिजे तसं जीवन आता नाही आणि म्हणून ते आत्महत्या करतय, कारण त्याला पाहिजे तसं जीवन जगायचं होतं. काय करायचं होतं कळत असेल तर पहा मी काय बोलतो, थोडं उलट घेऊन जातो. म्हणजे एखादा म्हातारा म्हणतो, माळकरी बुक्का लावलेला, आमच्या काळात काय असं होतं का? पुरोपुरी काय अशा गाड्या पळवीत होत्या का? 31 डिसेंबरला असे दारू पिऊन पोरं नाचत होती का? याला त्रास काय? तर ते जे करतात ते याला करता येत नाही. यानं घातलेल्या माळा, यानं घातलेले कपडे, तसंच आत्महत्या करणारा वाईट आहे असं समजू नका, कारण त्याला चांगलं जीवन जगायचं, पण त्याला आत्ता जगता येत नाही, त्याला लाईफ मॅनेजमेंट जमलं नाही, क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला म्हणतात ते जमलं नाही. काहींना स्टेटस ऑफ लाईफ जमलंय, ब्रँडेड कपडे पाहिजे, ब्रँडेड जगायचे, नाही ते दाखवायचे, ती क्वालिटी लाईफ नाही, ते स्टेटस ऑफ लाईफ आहे. काय? हा फोटोला तुम्ही पहा ना, जसा मोबाईलच्या डीपीला फोटो पाहतो तसा समोर आल्यावर माणूस असेलच याची काही गॅरंटी नाही. फिल्टर लावी ते काय करते, ते त्याला प्रत्येक जागी खोटं वागायची सवय लागलेली. काय लागले? ए आता तर इतकं दुर्दैव असं आहे, मी नेहमी सांगितलं इतकं दुर्दैव आहे सध्या, माणसं फार फसवी झाली. सरड्याला तरी रंग बदलायला 1 मिनिट लागतो. किती? 1 मिनिट. झाडावर गेला की त्या पाल्याचा रंग, त्या झाडाचा रंग त्याच्या शरीरावर पडतो आणि मग शरीरामधले हार्मोन्स चेंज होतात सरड्याच्या आणि मग तो रंग बदलतो. पण मी सरड्यापेक्षाही रंग बदलणारा एक प्राणी पाहिला, त्याचं नाव माणूस आहे. काय? 1 सेकंदात रंग बदली ते. काय करते? सरड्यापेक्षा भयाने. किती? सरड्यापेक्षा भयाने. चिंता आहे त्याला, रात्रंदिवस रंग बदलीत राहते. बरं घेर सुद्धा, गाडी कमी वेळा घेर बदली, ती एवढे घेर पटापट बदली देते. तुम्ही बघा ना, आता स्वप्त्याला आले नाही तर खुश आहे. तुम्ही एखाद्याच्या दशक्रियाला जा, स्मशानभूमीपर्यंत येतपर्यंत हसत येते, खेळत येते, गप्पा मारित येते, आणि जसं स्मशानभूमीतून आतमध्ये एंट्री केली का लगेच घेर चेंज करते. बघा लगेच घेर चेंज, गंभीर चेहरा. सगळ्यांना वाटलं पाहिजे घरच्यांपेक्षा याला दुःख जास्त झालं, किती घेर बदलला याने आतमध्ये आल्या आल्या. बरं तुम्हाला सांगू का, सगळी लबाडच गेलेलं लबाड ना राहिलेलं लबाड. तुम्हाला सांगू का, ती श्रद्धांजली व्हायला उठतात की नाही? त्यांचं एक पेटंट वाक्य आहे शेवटी, यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो. पेटंट वाक्य. आता जे गेलं का नाही ते म्हणते मी सगळं कमवलं, बंगला कमवलं, गाडी कमवली, पोरं बाळं चांगलं सगळं आयुष्य जगलो, सगळं कमवलं, पण मला एकच गोष्ट मिळाली नाही, त्याचं नाव शांती. काय? तेवढी तुम्ही मागून घ्या देवाकडून. कोणाला सांगा? ही जी भाषणं करतात का नाही, यांच्यावर जबाबदारी दिली, तेवढी देवाकडे तुम्ही मागा म्हणजे मला शांती मिळेल. काय? मी कधी कधी विचार करतो की माणसं सगळं मिळालं म्हणतात, प्रत्येकाच्या चिंता वेगळ्या आहेत. संतांची, हरीच्या दासाला चिंताच नाही, ते म्हणतात आहे त्या परिस्थितीत, आहे त्या स्थितीत,
आम्ही पुन्हा महाराष्ट्रातच जन्माला येऊ, आम्ही पुन्हा तुझंच भजन करू. घेईन मी जन्म तुकोबराय म्हणतात, झाली निश्चिंती शेन माती झळझळीत भिंती तुळशी वृंदावनाच्या. कुणाची भाषा आहे? अरे निश्चिंती झाली आमची. संत निश्चिंतीकडे जातात, प्रत्येकाच्या चिंता आहेत प्रत्येकाच्या. मी त्या दिवशी शिर्डीला रामकथा संपवली संस्थांची आणि निघालो. कोथरूडला कीर्तन होतं पुण्यामध्ये आणि निघाल्याच्या नंतर मी एक भिकारी पाहिला हो. तो भिकारी दुपारी 2 वाजता घोरत होता, 2 वाजता. आणि थोडीशी छताची सावली होती, आता सूर्य कल्ला होता, ऊन यायला लागलंच होतं, पण तो निश्चिंतीनं झोपला होता. म्हणजे मला तुकोबराय त्याच्यात दिसले गड्या. स्मशानीचा मा निहालीचे सुख या नावे कौतुक तुमचे देवा. ऐका ना, स्मशानात सुद्धा झोप आली पाहिजे. स्मशानात ते जीवन आहे. आणि तुम्हाला सांगू का, रात्री सुखाची झोप लागण्यासाठी दिवस प्रामाणिकपणे जगावा लागतो. काय बोललो मी कळालं तर पा. जो दिवस प्रामाणिकपणे जगतो ना, त्याला रात्री भूल घ्यायची गरज नाही, झोपेच्या गोळ्या घ्यायची गरज नाही. सुखाची झोप येते, कुठेही येते आणि केव्हाही येते. दुपारी 2 वाजता तो भिकारी झोपलाय, भीक मागायचं भांडं पालथं घालून झोपलाय, बरोबर का. आणि मी तिथून चाललो. मी म्हणलो, ओ ऊन यायला लागलं, उठा ना आता. त्यानं डोळे उघडले. मी म्हणलं, खुशाल झोपला, भीक मागायला आला आणि झोपलात. म्हणला, महाराज दुपारी 2 तास माझं दुकान बंद असते. हा 1 ते 3 दुकान बंद. म्हणलं, बंद ठेवा, तुम्ही झोपा. कोण म्हणतंय हे? हा तेवढं ध्यानात ठेवा. भिकारी म्हणते बरं का, दुपारी 2 तास माझं दुकान बंद असते. मी म्हणलं, तुम्ही झोपा, पण भीक मागायचा जो कटोरा आहे तो तर उलथा ठेवा ना, तो पालथा का ठेवला? तो म्हणला, महाराज लोक हरामीत, 1-2 रुपये टाकतात आणि करोडो रुपयाची झोप मोडतात माझी. मला सांगा, भिकाऱ्याचा दुपारी 2 वाजता कटोरा पालथाय आणि आपला रात्री 2 वाजता उलथाय. आणि दे आणि दे. आम्हाला जर 2 वाजता कोणी फोन केला, काय तारीख देता का? मी म्हणतो पाहतो रे कमी ऐका. त्याला म्हणत नाहीस. ए प्रत्येकाच्या चिंता आहेत ना. भिकाऱ्याची वेगळी चिंता आहे, तुमची आमची चिंता वेगळी आहे. सामान्य मनुष्य चिंता सोडतात, ऐका, चिंता सोडतात त्या देवावर सोडतात. सामान्य मनुष्याकडे 2-3 गोष्टी आहे, जे व्हायचं आहे ते होईल. नंबर 1. नंबर 2, यलेमल नावाचं सूत्र आहे, लोड मत लो. दुसऱ्यांदा तो म्हणतो, लोड मत लो, मरू दे तिकडे, पिटू दे सगळं, काही ताण घ्यायचा नाही. नंबर 3, LMD,
लोड मत लो आणि लोड मत दो अशी असलेली न्यूट्रल लोक आहेत काही काही. आणि तिसरा एक वर्ग आहे, तिसरा एक वर्ग आहे ईश्वर इच्छा बलियर्शी. काही नाही झालं का देवावर ढकलून रिकाम व्हायचं, काय व्हायचं त्याला जसं वाटतंय तसं ठेवीन. आणि एक दृष्टीने कधी काळी तो नियम लागतो पण सारखा लागत नाही, सारखा लागत नाही. हा आपल्यालाही लहानपणी माहिती होतं जांभळाच्या झाडाखाली बसलं आ वासून बसला म्हणजे जांभूळ पडत असते. काय कर्म नावाचा एक सिद्धांत माणसाच्या हातात ठेवलेला आहे देवाने, ते तुला करावं लागेल, तुझी इच्छा नसली तरी करावं लागेल. काय करावं लागेल आपोआप होत नसते, कधी काळी हा सिद्धांत लागू पडतो, पडतो लागू नाही असं नाही. म्हणजे एक जण छतावर झोपलेला आहे आणि वरून कावळा चाललाय, हा आणि हा त्या कावळ्याकडं पाहता पाहता म्हणतो देवानं म्हशीला का पंख दिले नाही, काही कारण होतं का मला सांग. तेवढ्यात कावळ्यानं विष्ठा टाकली नाही याच्या चेहऱ्यावर पडली. मग म्हणला बरं झालं म्हशीला देवानं पंख नाही दिला. तुम्हाला कळालं कळालं तर पाण्यात उद्या कळन तसं काय ताण घेऊ ना. मी वेळेतच संपवणार आहे, मलाही फ्लाईट आहे निघायचे, मलाही पुढं कीर्तनाला, त्यामुळे एअरपोर्टवरून फ्लाईट आहे, मी जास्त वेळ थांबणार नाही, मलाही पळायचे. ऐका जायचं चिंतन तुम्हाला एकच सांगतो जाता जाता ईश्वर इच्छा बलियर्शी हा न्याय नेहमी लागत नाही, नेहमी लागत नाही. काही कर्तृत्व स्वतः करायचं. एखाद्याला पायाला गँग्रीन झालं बोटाला, डॉक्टरकडे गेला, डॉक्टर म्हणले अरे बोट काढ अंगठा काढ, तो म्हणला करोडो रुपये दिले तरी अंगठा काढणार नाही. अरे काय अंगठा कुणाचा आहे, महाराजाचा अंगठा आहे हा, कुणाचा. आणि देव माझ्या बरोबर आहे, देव करील बरोबर सगळं, देव काही करत नाही. गोट्यापर्यंत गँग्रीन आलं, आता डॉक्टर म्हणले गोट्यापासून काढ, म्हणला नाही नाही अब्जो रुपये दिले तरी हा पाय परत मिळायचा नाही. गुडघ्यापर्यंत आलं, आता डॉक्टर म्हणले गुडघ्यापासून काढ, नाही 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 आता संपूर्ण शरीरात पॉइजन झालं आणि याला काढावा लागला. काय देव, आणि देव तुम्हाला कर्म करताना सूचना देतो. बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर हा माणूस उभा आहे, पाणी चाललंय खाली, काय चाललंय पूर चाललाय, पूर. लोक म्हणली पटकन खाली उतर, पूर वाढत चाललाय, पहिल्या मजल्यापर्यंत पाणी यायला लागलंय. तो म्हणला देव माझ्या बरोबर आहे, काही नाही. दुसऱ्या मजल्याला पाणी टच लागलं, तेवढ्यात एक नावाडी आला, अरे बाबा अरे चल ना मार उडी, पोहत पोहत माझ्यापर्यंत मी तुला पहिलं तीराला सोडतो. तो म्हणला देव माझ्या बरोबर आहे. आता दुसऱ्या मजल्याला पाणी टच झालं, याचे पाय बुडाले पाण्यात, तेवढ्यात हेलिकॉप्टर आलं वरून, लोकांनी दोर सोडले, शिड्या सोडल्या, हे भोंग्यामध्ये सांगितलं अरे त्या शिडीला लटक, वरती ये, आम्ही तुला पलीकडे नेऊन सोडतो. हा म्हणला जाओ तुम्ही, माझा देव मला वाचवील. काय म्हणला, माझा देव मला वाचवील. पाणी आलं, इमारतीमध्ये शिरलं, बुडून गेला आणि हा देवाजवळ पोहोचला आणि देवाबरोबर भांडायला लागला. काय झालं, देवाबरोबर भांडायला लागला. देवाला म्हणला मी तुझी एवढी भक्ती केली, साधना केली, समर्पण दिलं, पण तू मात्र म्हणला मला वेळेला वाचवाय आला नाही. ते म्हणले तुला कोणी सांगितलं वाचवाय आलं नाही, मी आलो होतो, तो नावाडी कोण होता तुला कळाल नाही, बरं तू परत माझ्या विरोधात जाऊ नये, बोलू नये, म्हणून मी दुसऱ्यांदा तुला संधी दिली हेलिकॉप्टरची. काय केलं, माणसं अहोभावानं जगत नाही, अहम भावानं जगतात आणि अहंकार नागडा असतो. विठाला विठाला असं मी नेहमी सांगितलं ना, इतका नागडा असतो किती सांगू काय. याच पठडीतलं उदाहरण सांगतो, तिरसिंग नावरावाचा एक मनुष्य आहे, तिरसिंगराव, तिसऱ्या मजल्यावर बाथरूम मध्ये दाढी करते, आंघोळ करायची त्याला, आणि तेवढ्यात बिल्डिंगला आग लागली, खालचे सगळं पेटलं, लोक आरडत्यात ओरडत, त्याला बाथरूम मध्ये काहीच तपास नाही. आणि जेव्हा आग वर आली ना तेव्हा जास्त लोक ओरडायला लागले, क्राऊड झालं, मग त्याला कळालं की अरे बाहेर काहीतरी घडलंय. तेवढ्यात अग्निबंबचे ते आले लोक, सगळी पालिकेची खाली सगळं टाकलं, आता सगळं सगळी बिल्डिंग बाहेर निघाली आणि हा तिसऱ्या मजल्या उभा आहे. बरं का, तिसऱ्या मजल्या उभा आहे. याला म्हणले आम्ही ते रक्षा जॅकेट वरती टाकतो किंवा कशा तरी प्रकारे वरून सोडतो, तेवढं घाल अग्निरोधक आणि निघून ये. तो म्हणला नाही हो मी इथून उडी मारणार, म्हणजे उडी मारल्यावर हातपाय मुडतील. तोपर्यंत लिफ्ट बंद झाली, सगळं पेटलं खाली, याला येता आलं नाही एवढ्या गडबडीत, अहंभाव जास्त होता ना. मग त्यांनी गाद्या टाकल्या खाली स्प्रिंगच्या, म्हणले मार उडी. यानं दुसऱ्या मजल्यावर उडी मारली. हा म्हणला उडी माझ्या हातचा मळ, अशा कित्येक उड्या मारल्या. दुसऱ्या मजल्यावर उडी मारल्याबरोबर जेवढ्या स्पीडने आला का नाही,
स्प्रिंग तेवढी पुश झाली आणि हा तिसऱ्या मजल्यावर गेला. कुठं गेला? तिसऱ्या मजल्यावर. म्हणले आता परत मारा. परत उडी मारली. परत हा तिसऱ्या मजल्यावर. तो म्हणला तुम्हाला काही कळत नाही, आता माझं डोकं मी लावतो म्हणला. ते गेलं आणि गेल्याबरोबर घरामध्ये फेविकॉल होता, सगळ्या कपड्यांना चोळला. बरं का? कपड्यांना फेविकॉल चोळला आणि तिसऱ्या मजल्यावर उडी मारली. मारली उडी, आलं सुद्धा खाली, गादीवर पडलं सुद्धा. पण गादीवर पडल्याबरोबर कपडे फक्त चिकटली. काय झालं कळालं तर पा तुम्हाला मला काय म्हणायचं. हा बिना कपड्याच्या नागडाच्या नागडा थर्ड फ्लोअरला परत. काय झालं? अहंकार नागडा असतो. आयुष्यभरामध्ये फार अहंकार करीत जाऊ नका. ईश्वर इच्छा बलियरशी, पण कुठं करायची त्याला सुद्धा देवानं बुद्धी नावाचं दैवत दिलेलं आहे आपल्याला. बुद्धीचे वैभव एका केशीरा. मी सकाळी सहज चिंतन करत होतो, हरिपाठ वाचला पाहिजे, अभ्यासला पाहिजे. ज्ञानेश्वरी पेक्षा सुद्धा अवघड हरिपाठ आहे. काय चांगदेव 65 अमृतानुभवापेक्षा मर्मभेदी जर काय असेल तर तो हरिपाठ आहे. हरिपाठ आहे. फक्त ज्ञानोबरायांनी लहान लेकराला पचावं, जसे आई लहान पोरगा असेल ना त्याला पचावं म्हणून पेज करते, पण त्यात सत्व खूप असतं. काय असतं? प्रोटीन खूप असतात. एक घास चिवचा, एक घास काऊचा, तसा हरिपाठ आहे. हरिपाठ दिसायला सोपा आहे. सकाळी मी चिंतन करीत होतो, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, एवढंच वाक्य चिंतनाला घेतलं. सहज मी विचार करत बसलो काय असेल. ज्यांना मोबाईलवर गेम खेळायची खूप खूप सवय आहे ना, ज्यांना बुद्धीचा खूप गर्व आहे ना, त्यांनी काहीतरी हरिपाठाशी खेळावं. बरं का? हरिपेटा हरिपाठाचे कोडे सोडवावे ना. ज्यांना पेपर मधले कोडे सोडवायची सवय त्यांनी इथं जिरवावी आपली बुद्धी. काय करावी? मी एवढाच तुकडा सकाळी घेतला होता, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. आता बघा, हरी जपे तो नर दुर्लभ, हरी बुद्धीनं जपे तो नर दुर्लभ. तो दुर्लभ ज्याची बुद्धी हरी जपते. काय जपते? हा. आणि दुर्लभ तो नर का ज्याची बुद्धी आणि हरी हे दोघही एकमेकाला जपतात. काय असेल पा, किती चिंतन आहे. एका चार शब्दांमध्ये किती अख्खं कीर्तन होईल. अहो आम्ही चिंतन केलं पाहिजे, ही कोडी सोडवली पाहिजे आम्ही. हरिपाठ इतका सोपा नाही. मला सांगायचं एवढं की बुद्धीचं वैभव आहे, बुद्धीचं वैभव आहे. मग खऱ्या अर्थानं एखाद्या घटनेची संशय बुद्धीतून दूर झाला, ठामपणा आला की संशय संपला की निश्चिंतता येत असते. इथं मी होतो, ऐका. निश्चिंतता येत असते. इथं बसलेल्यापैकी असा कोण आहे ज्याला चिंता आहे की उद्या सकाळी सूर्य उगवेल का? आहे का चिंता? कारण अनेक वेळा आपण सूर्य उगवताना पाहिलेला आहे. काय झालेलं आहे? पाहिलेला आहे. बरं, चला सूर्य उगवला तरी उद्या संध्याकाळ होईल का याची कुणाला चिंता आहे का? कारण वारंवार वारंवार आपण ते ठामपणे पाहिलेलं आहे. आणि एखादी गोष्ट ठामपणे पाहिली ना, म्हणजे तुम्हाला सांगू, सुवर्ण मृग पाहिला तुम्ही. सीतेनं सुवर्ण मृगामाग रामाला पाठवलं, रामाला पाठवलं. मला सीतेची सुद्धा मोठी गंमत वाटते. बरं का? ऐका, सीतेनं रामाला सुवर्ण मृगाच्या पाठीमाग पाठवलं. राम पाठीमागे गेला, त्या राक्षसाला मारलं आणि मग तो राक्षस म्हणला सीते धाव लक्ष्मणा धाव. आणि मग हिला कळालं की माझा नवरा अडचणीत आहे. काय? ऐका बरं का. आता मला अजून एक कौतुक या महिलांचं असं वाटतं, कुणालाच आपल्या नवऱ्यावर ठाम विश्वास नसतो. काय नसतो? पहा, शिंप्याची बायको कधीच आपल्या नवऱ्याक कपडे शिवणार नाही, डॉक्टरची बायको कधीच आपल्या डॉक्टरक उपचार घेणार नाही, महाराजाची बायको कधीच आपल्या नवऱ्याचं कीर्तन ऐकणार नाही.
बारीक चिंतन आहे का तुम्ही? मी कधी कधी विचार, तिला ठाम विश्वास नाही ना हो हे खर, तर तिला आपल्या नवरा विश्वास असावा की माझा नवरा जी कपडे शिवतो ना फॅशन डिझायनिंग मध्ये माझा नवरा एक नंबर आहे. तिला विश्वास पाहिजे का जे तत्वज्ञान माझा नवरा सांगतो ना त्याप्रमाणे त्याचं आचरण आहे काय असावं ते. आणि तुम्हाला एक सांगू का, ज्या दिवशी तुमच्या घरचे तुमचे विचार मानतील ना त्या दिवशी तुम्हाला जग देव मानायला सुरुवात करेल. काय करेल? जग देव मानायला सुरुवात करेल. मग घरच्यांनी विचार मानले पाहिजे. तुमच्या घराला माहितीये तुम्ही ओरिजिनल कसे आहेत काय? बाहेर हॉटेलला माहित नाही कसे आहे तुम्ही. हॉटेलला तुम्ही गेला ना ते सर 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 म्हणत राहतंय, तुम्हाला बरं वाटतंय नॅपकिन घेऊन उभं. तुम्हाला घरी कुणी सर म्हणत नाही ना, त्यामुळे तिथं बरं वाटतंय. काय होते घराला ओरिजिनल माहिती तुम्ही कसे आहेत काय? घरामध्ये सगळ्यांना जा तुम्ही भोसरीमध्ये कोणत्या बाईला म्हणाव काय तुमचे मालक काय त्यांचा गावात दरारा, ती म्हणते पप्याचा भाग तेवढं सोडून बोल. काय असेल, तिला ओरिजिनॅलिटी माहिती आहे ना, पोरांना ओरिजिनॅलिटी माहिती आहे ना, घराला ओरिजिनॅलिटी माहिती आहे ना तुमची. मग तुम्ही जो ए विश्वास पाहिजे. सीतेनं रामाच्या पराक्रमाच्या कहाण्या ऐकल्या होत्या पण समोर एकही पराक्रम पाहिला नव्हता, एकही पाहिला नव्हता कधीच. आणि जे पराक्रम ऐकले त्याच्या सुद्धा लक्ष्मणाची भागीदारी. कुणाची? काय बोलतोय मी जर कळत असेल तर पा. आणि भागीदारीत कोणीच धंदा करू नये बाबा, कधीच करू नये. जो करायचा ना तो सिंगल कराव. 50 रुपये का मिळाना पण आपले पाहिजे. तो भागीदारीचा धंदा मग कसा माहिती का, त्या बोक्यांनी लोण्याचा गोळा आणायचा दोघांनी, याला वाटतो तो जास्त खातो काय आणि त्याला वाटतं हा जास्त खातो काय, याच्यात लोण्याचा गोळा संपतो पण यांची भांडणं संपतो. तुम्हाला कळालं तर पा, भागीदारीत कधीच धंदा करू नये. तुम्हाला सांगू का, रामाचं जेवढं कर्तृत्व आहे त्याच्यामध्ये लक्ष्मणाची भागीदारी, असा एकही मला पराक्रम दाखवा का ज्यात लक्ष्मण बरोबर नाही. चला, त्यामुळे सीतेला आपल्या नवऱ्यावर ठाम विश्वासच नाही. काही एकटा चिंतन करी, ऐका, एकटा पराक्रम करी. त्याच्या पुढे जाऊन सांगू, कधी कधी चिंतन केलंय, कधी कधी पराक्रम केले आणि त्याचं चिंतन सीतेने केलंय पण त्याच्या सुद्धा विश्वामित्राला श्रेय दिले, कधी वशिष्ठाला श्रेय दिले, कधी दशरथ राजाच्या रघुकुलात जन्माला आलो म्हणून रघुकुल श्रेष्ठ आहे आणि म्हणून श्रेय दिलंय. स्वतंत्र कर्तृत्व रामावर विश्वास कर्तृत्वावर नसल्यामुळं माझा नवरा अडचणीत हे जाणवलं आणि मग लक्ष्मणाला जा म्हणाली. बरं, लक्ष्मण जात नाही, लक्ष्मणाला आपल्या भावाचा विश्वास आहे कारण बरोबर त्यांनी पाहिलेलं आहे माझा भाऊ किती पराक्रमी आहे. तुम्हाला सांगू, पण सीता नंतर विखार होते हो तोंडातून. एका रामायणामध्ये असं म्हटलंय, तुझी माझ्यावर वाईट नजर आहे म्हणून तू जात नाही. कुणाला म्हटलं बाबर का? आणि शेवटी मग निघावं लागलं लक्ष्मणाला एवढं जळजळीत उत्तर म्हणजे. आणि तुम्हाला सांगू का, बाईनं नेहमी आपल्या नवऱ्याबरोबर लॉंग ड्रायव्हिंगला जावं बरं का, आणि तुम्ही सुद्धा घेऊन जात जावा. हा, कार जर चालवतात ना जी लोक ड्रायव्हिंग करतात आपल्या बायकोला शेजारी बसवावं, ज्यांचे नवरे रायडर आहेत ना मोठे टू व्हीलरवर, बायकोला घेऊन जावं. म्हणजे जर कधी नवरा पडला आणि तिला जर निरोप आला तर ती म्हणती इम्पॉसिबल, शक्यच नाही, माझा नवऱ्याची ड्रायव्हिंग मला माहिती. काय? तिचा ठाम विश्वास झालेला आहे. तसं एकदा बुद्धीनं निर्णय दिला आणि संशय मिटला का ठाम निश्चिती होते, तसं तुकोबरायांना आपल्या निश्चिंतीची चावी आजच्या कीर्तनात सापडली आणि त्याचा एकच गुण मिळाला. तुकोबराय म्हणतात, आम्ही निश्चिंत झालो अभंगाच्या पहिल्या Yeah.
सुनिशिंतीने एका गुणे तुमची या। तुकोबरायांनी अनेक पातंजली सूत्रामध्ये असं सांगितलं की तुम्ही ध्यान केलं पाहिजे चिंता मिटण्यासाठी, ध्यानाच्या नंतर तुम्ही शौच केलं पाहिजे, शौच नंतर तुम्ही तप केलं पाहिजे, पातंजलीने काही सूत्र सांगितली। आता ध्यानानं तुमचे पंचकोश साफ होतील, होतील साफ, पण पूर्ण चिंता मिटेलच असं काही नाही। मन जिकडे जाईल तिकडे ऊर्जा धावते। मन जर आनंदाच्या ठिकाणी गेले की मनाला आनंद जास्तीत जास्त मिळतो, पण एकाच ठिकाणी। पुन्हा मन तिथून आलं आणि दुसरीकडे गेलं की तिथं जर दुःख असेल तर मनाला दुःख जास्त मिळणार। ऐका, मन ऊर्जेचा स्रोत आहे, मन ऊर्जेचा स्रोत आहे। म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। माय बाप, मनाला तुम्ही जितकं 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 परमेश्वराच्या जवळ न्याल ना, तितकं तितकं ते भारावेल त्या प्रभुनामानं, त्या स्वरूपानं, त्या दैदिप्यमान आविष्कारानं, आणि तुम्हाला प्रसन्नता मिळेल, प्रसन्नता मिळेल। सध्या 2024 ला प्रत्येक माणूस तणावात आहे, आणि इतका तणावात आहे, इतका तणावात आहे। पहा, एकानं पोलट्री टाकली, बरं का? पोलट्री कोण टाकत असतंय? ज्याची तामसी आणि राजसी वृत्ती आहे तो पोलट्री टाकतो, आणि ज्याची सात्विक वृत्ती आहे ना तो नर्सरी टाकतो। काय टाकतो? नर्सरी म्हणजे आता ती शाळेला नाव आहेत ना, नर्सरी, के जी, त्यातली नर्सरी म्हणजे काय म्हणजे का, रोपटं वाढवणं। काय करणं? रोपट वाढवणं, नर्सरी टाकतो जो सात्विक वृत्तीचा आहे, आणि जो राजस आणि तामस वृत्तीचा आहे तो पोलट्री टाकतो। एकानं पोलट्री टाकली, एक वर्ष बॅलन्स शीट लॉस मध्ये गेलं। तो पुण्याला राहतो, गावाला पोलट्री टाकली, त्यानं मॅनेजरला बोलून घेतलं आणि सांगितलं, अरे एक वर्ष झालंय लॉस मध्ये चालू आहे, काय झाड आहे पैशाचं तिकडं पुण्याकडं? मी तुला आणून देतोय, इथं खर्च चाललाय, या महिन्यात जर प्रॉफिट मध्ये बॅलन्स शीट आलं नाही तर मी तुझा पगार बंद करीन, कामावून काढून टाकीन। बरं, तणावाचा निचरा, चिंतेचा निचरा वरून खाली होत नाही, खालून वर होत नाही, वरून खाली होतो। स्ट्रेस मॅनेजमेंट नेहमी वरच्या पातळीवरून खाली खाली यावं लागतं, विचाराच्या पातळीकडे, त्यावेळेस होतं। ऐका, बुद्धीकडून मनाकडे यावं लागतं, त्यावेळी निचरा होतो। मला सांगा, तुम्ही बायकोला शिवी दिली, आपण देतोच, तेवढं चांगलं काम कधी ना कधी करतोच आपण। बरं, दिलं बायकोला शिवी, ती बिचारी काय करेल? ती काही करू शकत नाही, ना उलटी शिवी देऊ शकते, ना काही करू शकते, फक्त पोराला एक दोन वेळा हाताखालून काढी ती काय करते। बरं, ते पोरग सुद्धा काही नाही, आई बापाला काय शिव्या देईल का मारीन, काही करत नाही, ते चौकात यातून कुत्र्याला दगडी मारीत बसत। काय करत? तणावाचा निचरा, चिंतेचा निचरा असा खाली होत। त्या मॅनेजरला दम दिला, अरे तुला कामावून काढून टाकीन। ते मॅनेजर कोंबड्यांकडे गेलं आणि म्हणलं, आजपासून जर डबल अंड दिलं नाही तर तुम्हाला दाना पाणी बंद। माझ्याकडे काय पाहता? कोंबड्या टेन्शन मध्ये आल्या, चिंताक्रांत झाल्या, डोळ्यातून पाणी यायला लागलं। संध्याकाळी गेलं, प्रत्येक कोंबडीनं डबल अंड दिलं, माझ्याकडे काय पाहता? एका ठिकाणी एकच अंड दिसलं, त्याला राग आला आणि त्यानं विचारलं, का एक दिलं? समोरून आवाज आला, नशीब समजा मी एक दिलं, मी कोंबडा आहे तरी एक दिलं। 2024 ला कोंबडा सुद्धा अंड देईन, काय बोललो मी? एवढ्या तणावात लोक आहे, याचं सोल्युशन तुकोबरांना सापडलंय। त्या सोल्युशन फक्त एकच चावी आहे, एका गुणे तुमची या। तुमचा एक गुण सापडला दयागणा पांडुरंगा परमात्म्या विठ्ठला, एक गुण सापडला रे तुझा मला, आणि तो गुण काय? तो अभंगाच्या द्वितीय चरणात Yeah.
हे पांडुरंगा, तुझा एक गुण आम्हाला मिळाला, त्या गुणाच्या आधारावर आम्ही निश्चिंत झालो, बुद्धीचा संशय फिटला, बुद्धीचा मळ गेला, आम्ही निर्णयावर आलो आणि आम्हाला ती चावी मिळाली निश्चिंततेची. आणि ती चावी काय? तर दुराचारी तरली नामे. मी अनेक पाहिली ग्रंथ पुराण सगळी धुंडाळी आणि त्यातून मला एक असा गुण मिळाला की तू दुराचारी तुझ्या नावानं फक्त तरलेले आहेत. किती उदाहरणं सांगता येईल? भागवतामध्ये, श्रीमद भागवतामध्ये गजेंद्र उद्धार किंवा गजेंद्र मोक्ष म्हणून एक पॅटर्न येतो, बरं का? फार गोड आहे. तो त्रिकुटाचलावर राहायचा. तिथं एक सरोवर होतं. आता त्रिकुटाचल कोणतं? तर काम क्रोध लोभ हे त्रिकुट आहे. याच्यावर संसार नावाचं सरोवर आहे आणि त्या सरोवरामध्ये जीव नावाचा गजेंद्र आपल्या बायका पोरांसहित क्रीडा करतोय, जलक्रीडा. काय भागवतानं परमपूजने डोंगरे महाराजांनी फार गोड चिंतन केलं याच. म्हटले आणि क्रीडा करता 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 रममान झाला आणि तेवढ्यात मगरीनं पाय पकडला. आता ही मगर कोणती? तर काळरूपी मगर. प्रत्येक जीवरूपी गजेंद्राचा पाय ही काळरूपी मगर पकडीत असते, कारण माणसाचा जीव जाताना पहिले पायच गार पडतात. काय पडतात? पाय गार पडतात. काळरूपी मगर पहिला पाय पकडते आणि मग जीव जातो. मग धूम्र मार्ग आहे, अर्चिरा मार्ग आहे, कधी कधी दशमद्वारातून जीव जातो, कधी कधी मलमूत्र विसर्जन करण्याच्या जागेतून जीव जातो. काय जातो? आता कोणता योग्य अयोग्य माझा तो आजचा विषय नाही, किंबहुना त्या विषयाला स्पर्श करायची गरज नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, मगरीला ताकद पाण्यात जास्त, कारण ती जलचर आहे, आणि हत्तीला ताकद जमिनीवर जास्त, कारण तो भूचर आहे. ज्याच्या त्याच्या एरियात ज्याची त्याची ताकद राहते. MH 14 कुठपर्यंत? हा, आळे फाट्यापर्यंत. आळे फाट्याच्या पुढे निघालं का हळूहळू शांत व्हायला सुरुवात करते. इकडे कोणलाही दम देत. भोसरीतलं कुत्र मुशीपर्यंत जातपर्यंत शिपटी अशी वर असती चांगली. कुरुडीला गेलं का थोडी खाली, चाकणला गेलं का थोडी खाली, चाकण सोडलं का शिपटी आहे का नाही हे दिसत नाही कोणाची. कळत असन तर पहा. आपल्या आपल्या स्थानात ताकद जास्त असते, पण एकदा आपलं स्वस्थान सोडलं की बळ कमी व्हायला सुरुवात होत. ती मगर, काळरूपी मगर कुणालाही सुट्टी देत नाही. वाक्य ध्यानात ठेवा. ओढत राहिली, ओढत राहिली आणि मग मात्र शेवटी सगळ्या बायका सोडून गेल्या. सगळ्या बायका, त्यांना वाटलं याचा पाय सोडायचा आणि आपला पाय धरायचा. असतातच लबाड लोक, कोणी येत नाही बरोबर. अग्नी सवे जळे कला, एकट्याला निघावं लागते रे, काही राहत नाही. उलट आपण मेल्यावर वेगवेगळ्या घरातून आल्या भाज्यान भाकरी याच्यावर जोरात पंगत होते रोजच्या पेक्षा. कडू घास काढला जातो का काय मला माहिती नाही, पण होते. अंदाज तुम्ही अर्ज करा. या असंच आहे. तुम्ही ऍक्सिडेंट होऊन पडू द्या, एक महिना घाण काढतील, 2 महिने काढतील, 5 महिने काढतील, वर्षानं म्हणतात त्याच वेळेस गेला असता तर बरं झालं असतं. हे वाक्य ध्यानात ठेवा तुम्ही. फार वाईट आहे, तुम्हाला चिंतन करावं लागेल या सगळ्या गोष्टीचं. इथं आपलं कुणी नाही, एकटा परमात्मा सोडला तर आपलं कुणी नाही. ऐका, गजेंद्राने शेवटी बायका पोर सोडून गेल्यावर एक फूल तोडलं, वरती फेकलं. जो कोणी असेल सृष्टीचा चालक माझ्या ओला ओदील. आणि मग हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज, आगे निकलत गोली पिछे होता आवाज. धार केला रे उद्धार आणि गजेंद्र मोक्ष दिला. ते मगर रडायला लागलं, म्हणला मला आज कळालं तू पार्सलिटी करतो, पक्षभेद करतो, तुझ्याच कार्यकर्त्यांना तू सगळं भूखंड वाटले, मोक्ष दिला. आमचं काय? उद्या पेपरला नाव देईल. मोक्ष दिला ना त्याला, कुणाला? त्या नकराला सुद्धा. मज येऊने भलती आचेनी मार्गे, विषयात वा वैराग्य की वैरे. वैरानं आला काय, वैराग्यानं आला काय, प्रेमानं आला काय? मी उद्धार करतो, उद्धार त्याचा. ए माणसानं आपली तुलना कधीही पुण्यवंताशी करू नये, बरं का? कधीच करू नये. आपण पापीच समजावं, पापीच समजावं. तुकोबर आहे, स्वतःला म्हणतात मी चांडाळ आहे. कसं आहे? मतिमंद बुद्धी तुझ मी आठविले नाही कधी. कृपानिधी वाचे कृपानिधी माय बापा. असतं पुण्यवंताशी कधी करायचं नाही. आपण आहे ना तसंच राहावं. विठाला विठाला
शकतो बरं, असा ठोकतो तुम्हाला काय सांगू। आणि रिझल्ट ओरिएंटेड असतात त्याचे, इथं पैशाचा हिशोब चालतो, वरती कर्माचा हिशोब चालतो। काय चालतो? 2 महिन्यापूर्वी मी एका ठिकाणी कीर्तनाला असताना महाराज साऊंडवाल्याच्या काय झालं मला माहिती नाही, ते बंद केले त्या मृदुंगवाल्यानं आणि फेकून दिले ते, अख्खं गावाची मारामारी लागली त्याच्यावर। पण देव सोडत नाही, रिझल्ट ओरिएंटेड। वाक्य ध्यानात ठेवायच, काल परवा आढावा घेतल्यानंतर रिझल्ट ओरिएंटेड असंच असतंय ते, फार भया नाही। तुम्ही अजिबात तुम्ही असं समजायचं नाही कधी, इथं पैशाचा हिशोब चालतो, वरती कर्माचा हिशोब चालतो, त्याला अहंकार चालत नाही, अजिबात नाही। मेरतो समान भार देवा, मेरतो समान भार देवा, मेरतो समान भार देवा, मेरतो समान भार देवा, आद्या भार धरे असेल तर भावावत चुलत भावन भावकी हो काय जळतात, जळायचं असेल तर नंदा दीपाप्रमाणे जळा। कसं जळायचं असेल तर मेणबत्ती सारखं जळा, प्रकाश द्या इतरांना, आपण तिळा तिळानं कमी व्हा रे। जगायचं असेल जळायचं उघडायचंच असेल तर चंदनासारखं उघडा, उघड उघड झिजायचं असेल तर चंदनासारखं झिजा। इथं पैशाचा हिशोब चालतो, वरती कर्माचा हिशोब चालतो। झोले तेथे कुणाचे न चले, कृष्णासारखे वैभव बंदिशाळे वासुदेव, चार पुत्र दशरथा अंतकाळी एकै नवता, कृष्णासारखे वैभव बंदिशाळे वासुदेव। ऐका, इथं पैशाचा हिशोब चालतो, वरती कर्माचा। पूर्वीचा काळ होता, चावडीवर लोक न्याय द्यायची रे, अशी म्हातारी बसलेली, फेटा बांधलेला, धोत्रे अंगठा बहादूर, पण न्याय द्यायचे मान्य असायचा। चावडीवर दिलेला न्याय मान्य होता, आता कोर्टात दिलेला न्याय, चावडीवर दिलेला न्याय खरा वाटायचा, आता कोर्टात दिलेला न्याय। बरं, इथं वकील देता येतो, इथं आर्ग्युमेंट करता येतं, इथं जामीन मिळवता येतो, वरती वकील नाही, कोर्ट नाही, अपील नाही, जामीन नाही, एकटा बसलाय तो जज। तिथं बेल नाही, पेपर नाही, काही नाही, जो होतो ना तो निकाल, डिक्री, आणि मान्य करावं लागतं। म्हणून आता जी डुकरं, मांजरं, कुत्री, साप, विंचू हे दिसतात ना, ही सुद्धा कधी काळी महाराज होती। कोण होती? मंत्री होती, आमदार होती, खासदार होती,
मोठ्या मोठ्या पोस्टवर साहेब होती, घसरले घसरले घसरले, एवढे घसरले का परत जागेवर येता आलं नाही. वाक्य ध्यानात ठेवा तू. म्हणून कॉम्पिटिशन, स्पर्धा करताना पुण्यवंताशी करू नका. जे पापी आहे ना त्याच्या पापी म्हणावं. तुझ म्या आठवले नाही कधी, कृपा वाचनी धी माय बापा, नाही ऐकले गाईले गीत सांडिली. मी लाज धरली, मी चांडाळे मतीही नाही. काय तुकोबर आहे, स्वतःला बोलतात ते बोलतात हो. तुम्हाला मी सांगू काय, आपण आणि तुम्हाला सांगू का, इतरांशी स्पर्धा करणं म्हणजे स्वतःचा अपमान आहे. माणसानं स्पर्धा करावी ती स्वतःशी. मी काल काय होतो, आज काय आणि मला उद्या काय व्हायचं आहे, ही स्पर्धा असावी. जर 2018 तसाच होता, 2022 तसाच आहे, आणि 2030 तसाच आहे, मरतानाही तसाच असेल. ज्ञानोबरायांनी दोन भेद सांगितले, दोन भेद सांगितले. ऐका, ज्ञानोबराय म्हणतात, लवणाची कुंजरी सुंदलिया लवण सागरी, होयच न माघारी परती जायशी. मला सांगा, मिठाची हत्तीन किती महिने पाण्यात ठेवली, मग जशीच्या तशी राही नू. आणि दगड किती वर्ष पाण्यात ठेवला, मग इथं अवघड आहे. पंढरपूरला जाणारा दगड वर्षानुवर्ष दाखवितो, पंढरपूर 110 किलोमीटर सगळ्यांना दाखवितो, पण दगड कधीच पंढरपूरला गेला नाही. याला विजातीय भेद म्हणावं. ज्ञानोबरायांनी याला विजातीय भेद सांगितला. आणि जो मीठ आणि पाणी एकत्र झालं का, मला सांगा, साधी गोष्ट आहे. आता पंक्ती चांगल्या झाल्या, जेवणं चांगली झाली. पूर्वीच्या काळी भाकरी होत्या, भाकरी आमटी तेवढंच खायला भेटायचं, बाकी काय होतं. मला सांगा, भाकर चांगली चुरायची, तिची मशागत करायची, आणि मग आमटीची पहिली वाढ यायची, त्याला मृग नक्षत्र म्हणायचं. काय म्हणायचं? दुसरी वाढी यायची, त्याला आश्लेषा नक्षत्र. आणि मग सगळं एकजीव करायचं. आता भाकर वळ खायची आणि आमटी वळ खायची, कुठं भेटेल? भाकर भाकरही राहत नाही आणि आमटी आमटी राहत नाही. तसं जीव जीव स्वरूपही राहत नाही आणि ईश्वर ईश्वर स्वरूपही राहत नाही. त्याला सजातीय भेद म्हणा. विठ्ठला विठ्ठला. दुराचारी अनेक आहेत, अनेक आहेत. आजामेळ सारखा मनुष्य समिधानायला अरण्यात जातून एक शूद्र वेशेबरोबर कामक्रीडा करताना पाहतो. आणि कामातुरानाम ना भयम ना लज्जा, त्या वेशेला घरी घेऊन येतो. पहा, आता त्यानं एकदाच वेशा पाहिली तर आजामेळ एवढा बिघडला. आमच्यातला आजामेळ रोज काय काय पाहतो, टीव्ही पाहतो, मोबाईल पाहतो, समाजात काय चाललंय ते पाहतो. मला सांगा, आमच्यातला आजामेळ, अरे रे रे रे, ते लग्न आता लग्नांना गेलं तरी आजामेळ आमच्यातला असं पाहून येतो. म्हणजे त्यांचं लग्न चाललं तरी ते म्हणते, माझ्या पुरीचं सुद्धा लग्न असंच करायचे. हा आजामेळच. ते लग्न मुला मुलीत चाललंय तरी हे मनात जोरात आहे, आमच्या काळात असं काही नव्हतं. हा आजामेळच. त्याला स्वस्त बसू देत नाही. ते प्री वेडिंग शूटिंग जर फोटो पाहायला सुरुवात झाली ना, अरे अर अर अर. मला तर आज निमंत्रण द्यायला एक जण आला होता, लोआला माझ्या बरोबर होता, आणि त्याचं लग्न आहे. आता माझं लग्न झाल्यावर मी लॉ केला, पोरं झाल्यावर आत्ता एवढ्यात. आणि ते तोरण पोरं होती तेव्हा, पण ती जवळ यायची. तो मला पत्रिका द्यायला आला आणि दोघंही नवरा बायको आले. मी म्हटलं, काय म्हटलं महाराज, तुम्ही आशीर्वादाला आलं पाहिजे. म्हणलं, लग्न कोणचं आहे? म्हणले, आमच्याच दोघांचं आहे. म्हणलं, नशीब तुम्ही दोघंच आले. म्हणजे तुम्हाला कळालं. त्याच्यापेक्षा आता पुढं काय बोलू मला सांगा. ते प्री वेडिंग शूटिंग जर पाहिलं ना, असं वाटतं डोळे फुडून का नाही घ्यावं आपले. काय यांनी गुण उधळलेत, रंग उधळलेत, आणि ते आपण पाहतोय. मायबाप, जुनी लोक चांगली होती हो, लय चांगली होती. बघा, ही जुनी म्हातारी म्हणले, आम्हाला पूर झाली तरी आम्ही एकमेकांना नीट पाहिलं नव्हतं. हा, तू म्हणतात ती अशी, मला कैक भेटतात. लग्नाला पोर सुद्धा पाहायला गेले नव्हते. आईबापाने ठरवलं, त्यांनी लग्न केलं. किती मोठा निर्धार होता मला सांगा. आणि हुशार होती जुनी लोक. आता तसं काही राहिलं नाही. आणि प्री वेडिंग शूटिंग नंतर आयुष्याचं वाटोळ होतं, हे ध्यानात ठेवा. आता एका मुलानं मुलीनं पहा, प्री वेडिंग शूटिंग केलं, त्यांचं लग्न जमलं, लग्न जमलं, प्री वेडिंग शूटिंग केलं, सगळं केलं, फोटो बिटो काढले, सगळं झालं. आणि काय त्यांचे विचारच जुळले नाही. गंभीर महाराज, विचार जुळले नाही. व ती म्हणजे मला नाही करायचं लग्न. आणि तुटलं ते लग्न. नंतर त्या मुलीचं लग्न चांगल्या घराण्यात झालं, चांगल्या घराण्यात.
आणि याचं काही लग्न जमाना. एक वर्षभर फिरलं फिरलं पुरी काय मिळाला ते डिप्रेशनमध्ये गेलं. पण याच्याकडे ते प्री वेडिंगचे फोटो होते. काय होते? यानं ते फोटो त्या पुरीच्या नवऱ्याला पाठवले. काय केलं? आता पोर बापाच्या घरी. मला सांगा, आम्ही जीवन काय जगतो? रात्री लग्न करावीत, दिवस मावळल्यावर लग्न कोण करतं माहिती का? निशाचर, राक्षस लोक. राक्षस बंद झाले आणि मग आले पोर्तुगीज, मोगल आणि इंग्रज. ह्या गोऱ्या टोपीवाल्यांनी, मुघलांनी आपल्या मुली पळवायला सुरुवात केली आणि रात्री लग्न लावायला सुरुवात केली. काय केलं? ऐका, आता कोणता मुघल, कोणता इंग्रज तुमच्या मागे लागला का? तुमच्या पोरांची लग्न तुम्ही रात्री लावता? सांगा ना मला. बरं, लग्न एक यज्ञ आहे, लग्न एक विधी आहे, लग्न एक यज्ञ आहे. पूर्वी यज्ञ जर विटाळवायचा असेल तर राक्षस लोक त्याच्यामध्ये मांस आणि मदिरा टाकायचे. काय करायचे? तुमच्या घरी उद्या यज्ञ आहे, आणल्या दिवशी जे दोन्ही प्रक्रिया चालू होतात घरात. काय होतं? विटाळा यज्ञ. पुरीचा बाप दारू पिलेला, पोराचा बाप गांजा पिलेला, पोराचे मित्र ड्रग्ज ओढलेले, विटाळला लग्न. त्याच्यामुळं घटस्फोटाचं प्रमाण इतक्या प्रमाणात वाढलं कारण यज्ञाचं पावित्र्यच राहिलं नाही. विठाला विठाला. आजा मेळ, मला सांगा, आजा मेळ त्या वेशीला घेऊन आला. काही संत चालले होते तिथून, त्यांनी पाहिलं, त्या वेशेला वाटलं जीव घालावं. आता वेशा दिसायला किती सुंदर असली तरी तिच्या हातचं अन्न योग्य नाही खाण्याच्या. काही गोष्टी दिसायला सुंदर आहेत पण असायला अपवित्र आहे. काही गोष्टी दिसायला अपवित्र आहे. गोमूत्र दिसायला चांगलं नाही पण असायला पवित्र आहे. हा, काही गोष्टी दिसायला शुद्ध आहे, असायला पवित्र नाही. मला सांगा, बिस्लरीचं पाणी शुद्ध आहे पण पवित्र असं का? कुणी भरलंय, कुणाच्या घरचं आहे, कुणाचे हात लागलेत माहिती नाही. इंद्रायणीचं पाणी पवित्र आहे पण शुद्ध आहे का? आंघोळ करण्याच्या योग्य आहे का? पवित्र आहे. मला सांगा, संध्याकाळी 7 नंतर मिळणारं पाणी म्हणजे दिवसाही मिळत असेल कदाचित, पवित्र नाही. पण वारकऱ्याच्या घरचं पाणी, वारकऱ्याच्या घरचं अन्न पवित्र. सोवळी एकतीचं भूमंडळी ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव. ए वारक, आणि वारकऱ्याला जीव घातलं ना, साधू जर तुमच्या घरी जेवला तर परमपूजने डोंगरे बाबा म्हणायचे, तुमच्या घरचं अन्न खात नाही, तो पाप खाऊन जातो. काय खातो? पाप खातो. ए आणि मग मात्र साधू जेवायला बसले, त्यांना माहित नाही ही वेश आहे. जेवायला वाढलं, जीवन झालं, तिने नवऱ्याला सांगितलं, इकडे या ना, जरा दर्शन घ्या. दर्शन घ्यायला वाकला बायकोच्या सांगण्यावरून, पापी आज आम्ही. आणि साधू म्हणले, दक्षिणा द्या. तो म्हणला, दक्षिणा नशीब, समजा तुम्हाला अजून लुटलं नाही मी. काय केलं? लुटणं, तुम्हाला लुटलं नाही हीच माझी दक्षिणा समजा. पण साधू असे आहेत, काहीतरी दिल्याशिवाय जात नाही. बरं का? दिल्याशिवाय जात नाही. पदी वैसोनी पदवी घ्यायची हे जरी खरं असलं तरी कृपा कटाक्ष निहाळिले. अर्भकाचे साठी पंथे हाती धरली पाठी. ते म्हणले, तुझ्या बायकोला दिवस गेलेत, एक दक्षिणा देशील? म्हणला, काय? म्हणला, तुला जे पोरग होईल ना त्याचं नाव नारायण ठेव. का? मला पोरग होणार त्याचं नाव नारायण ठेवल्यानं तुम्हाला फायदा काय? ते म्हणले, आमच्या देवाचं नाव नारायण आहे म्हणून ठेव. ठेवलं बुवा. आणि मरताना म्हणला, नारायणा नारायणा नारायणा, वैकुंठातून विमान आलो. तुकोबराय म्हणले, आम्ही पाहिलंय, हे आम्ही अभ्यासलंय म्हणून दुराचारी तरले नामे, घेतो प्रेमे म्हणून या. हा एक गुण आम्हाला माहिती आहे का? तू सज्जनांनाच मुक्ती देतो असं नाही, पाप्यांना सुद्धा दिली म्हणून आम्ही निश्चिंत झालो आता का? एकदा तुझं नाव घेतलं की मुक्ती मिळते. आणि तुला सांगू देवा, मला माहितीये तुला आवाज दिला का दम निघत नाही, तुला कंटाळा नाही, तुला आळस नाही. आवाज दिला का धावत येतो अभंगाच्या तृतीयेत.
तुकोबरायांनी 1,00,000 आसपास ज्ञानेश्वरीची पारायणं केली. बरं का? तुकोबरायांनी 70,000 वेळा किमान एकनाथ भागवताची पारायणं केली असते. मग हळूहळू हळूहळू काही पाठ केली संतांची उत्तरे, मग मंदिराचं बांधकाम केलं, जीर्णोद्धार केला, आणि टाळ घेऊन तुकोबराय मागं उभं राहायचे. एक दिवस कीर्तनकारानं दांडी मारली आणि कुणीतरी म्हणलं, बुवा करता काय कीर्तन? त्यावेळी कीर्तनाला उभं राहिले आणि मग महाराज कीर्तनकार झाले. म्हणजे पाठीमागं त्यांनी ग्रंथाचा अभ्यास केलाय. पाठीमागं कुणाकुणाला, म्हणजे ज्यावेळी पंढरपूरला गेले त्यावेळी तुकोबरायांनी पाहिलं नामदेवरायच्या पायरीत संपूर्ण कुटुंब चीर भजन करतंय. हा मग ते म्हणले, कयाईशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. त्यांनी कान्हो पात्रेला दर्शन घेतलं, मिठी मारली, त्यावेळी कान्हो पात्रेच्या झाडाच्या लक्षात आलं किंवा कान्हो पात्रान तुकोबरायचे मुख संवाद झाला असेल की पांडुरंगाशिवाय मला आधार देणारं कुणी नाही, त्यावेळी त्यांनाही वाटलं असेल कयाईशी दशा येईल माझ्या अंगा. ए इकडं माऊलीकडे गेले आणि माऊली करीतो भजन बाबा बाळ छंदू, आणि मग एक एक संतांचा मागोवा घेतला आणि मग लक्षात आलं का ही आई आहे. आई अनेक प्रकार आहे. राजाची बायको सुद्धा आपली आई आहे, गोमाता आपली आई आहे, धरणी माता आई आहे, गुरुची पत्नी आपली आई आहे, मित्राची पत्नी आपली आई आहे, श्रुती माऊली आपली आई आहे, आणि जन्म देणारी आपली आई आहे, गुरु माऊली आपली आई आहे, आणि जगाचा बाप ती सुद्धा आईच आहे. तुकोबरांनी ज्या ज्यावेळी हाका मारली ना, शिवजी कासाराच्या बायकोनं सोमल नावाचं विष मिसळलं कशात, पाण्यात, आणि आंघोळ घातली, आग झाली रे आग. पण तुकोबराय म्हणले, नाही आवले आंग जळालं ग, ये भागीरथे गंगे महाद्या संतू आंग जळालं. तुकोबरायांनी देवाला आवाज दिला, जळे माझी काया लागला शे वनवा धावगा केशवा माय बापा. तू माझी माऊली मी वो तुझा तान्हा, ये गा तू माय बापा पंढरीच्या राया. काय त्याचं जीवन आहे मला, आई बापा शिवाय काही नाही. आणि आई आई नेहमी लेकराला कुशीतच ठेवते. बरं का? पण लेकरू लहान असलं पाहिजे, जाणत नाही व्हायचं, काय व्हायचं नाही. तुकोबराय सारखे देवाला आई म्हणतात. तुकोबराय म्हणलेलं मोठं लेकरू झालं ना, त्याला काही भेटत नाही, जाणते लेकरू माता लागे दूर धरू, त्याला हकलून देते आणि लहानग्याला कुशीत घेते. काय घेते? म्हणून लहान व्हायचं, लहान व्हायचं. आणि माऊलीकडे गेलं ना, माऊलीला म्हणायचं, माऊली मला काही कळत नाही, मी ज्ञानेश्वरीची वही मला कळत नाही. माऊली स्वप्नात येऊन सांगतील, जवळ घेऊन सांगतील, कधीतरी माऊली तुम्हाला त्या ओवीचा अर्थ सांगितल्याशिवाय राहणार. पण माऊलीकडे आई म्हणून गेलं पाहिजे. तुम्हाला ज्या दिवशी चिंता होईल, ज्या दिवशी टेन्शन वाटेल ना, जा माझ्या माऊलीक, आणि फक्त समाधीवर डोकं ठेवायचं, बस जगातली शांती तुमच्या मनामध्ये प्रस्थापित करीन माऊली, कारण आई आहे, आई आहे. तुम्हाला एक सांगू, हे जे हे वाजवणारे गाणारे आमचे शिवाजी गंभीर महाराज इतके, ही सामान्य घरातली पोर आहे हो, सामान्य घरातली. माऊलींनी एवढं दिलं की जग त्यांना ओळखायला लागलं. आमदाराला एका तालुक्यात बॅनर लावावे लागतात, निवडणूक लढवावं लागतं, खासदाराला 6 तालुक्यात. या विद्वानांचे सगळीकडे बॅनर आहेत आणि सगळीकडे नाव आहे. कुणाची कृपा आहे? कुणाचे? फक्त लहान बनून राहिलं पाहिजे. माऊलीचा बाप बनला का माऊलीला सण होणार नाही. वाक्य द्या ना, ठेवा मी योगी योगी ए तुकोबरायांकडे जावं. तुकोबराय या अभंगाचा अर्थ कळत नाही. हां, अभंगाचा अर्थ कळत नाही. तुकोबराय तुकोबराय तुम्हाला कुठं ना कुठं कुठं ना कुठं ते क्लिक करून देणार. याचं नाव आई आहे. आई लेकराला शेवटच्या क्षणापर्यंत जपते हो. म्हणजे मी खाली खंडाळ्यामधून ठाण्याला कथेला चाललो होतो आणि माकडिनीच्या गळ्यावरून गाडी गेली होती, गळ्यावरून रक्ताचा गुळणा बाहेर फेकला होता, डोळे पांढरे केले होते, थरथर थरथर अंग शरीर कापत होतं, निर्दयी ट्रक चालक निघून गेला, टायरला रक्त लागलं होतं, रक्ताच्या गुळण्याबाहेर पडत होत्या, डोळे पांढरे झालेत, पापण्यांची फडफड चालू आहे, अंग थरथर कापतंय. आणि मग मला वाईट वाटलं, मी ड्रायव्हरला म्हटलं गाडी बाजूला घे आणि बिस्लरीची बॉटल काढली आणि तिच्या तोंडात पाणी ओतलं. पण ज्यावेळी मागं पाहिलं ना, त्यावेळी धारा लागल्या डोळ्याला, कारण मागं तिचं पिल्लू चुटचुट चुटचुट पित होतं. आणि मग मला रडायला आलं, का तान्याचे लागता झटे मग तेने अधिकची पाना फुटे. मरताना सुद्धा लेकराला उपाशी ठेवत नाही, ती साधी जन्म देणारी आई असेल
फक्त विश्व ज्यानं प्रसवलोय तो दुःख का देईल? त्यावेळी तुकोबराय म्हणतात मी तुला कसं विसरू? अभंगाच्या शेवटच्या चरणात त्याचं चिंतन काही Oh,
विसरू काई तुझो आई विठ्ठले दुराचारी तरले नामी घेतो प्रेमी म्हणून विठोबा दुराचारी तरले नामे घेतो प्रेमी म्हणून शतमतीप्रमाणे अभंगाचं चिंतन केलं माय बाप. अतिशय भव्य दिव्य असलेलं नियोजन, भोसरीकर माऊलींचं असलेलं कृपाछत्र आणि खऱ्या अर्थानं सात्विक वृत्तीची असलेली पांडुरंगाचा भक्त हा सात्विक असावा, ओजस असावा, भगवंताच्या चिंतामध्ये मग्न असावा आणि मग त्याला सौंदर्य जे लाभतं ना ते भगवंताच्या नामानं सोने पे सुहागा असं लाभतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या वैष्णव विचार मंचाची विचारच वैष्णवांच्या विचारानं प्रेरित झालेला हा मंच आणि या वैष्णव विचार मंडळाच्या माध्यमातून चाललेला सप्ताह. मृदंग ज्यांनी वाजवले दोनही आमचे इदगे महाराज असतील, सनत कुमार गंभीर महाराज अवचर असतील, फुगे महाराज, विशाल महाराज, सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो. शिवाजी महाराज, गोपाळ महाराज आदरणीय, विलास महाराज, त्याचबरोबर गुरुवर्य फुगे महाराज, सर्वजणांनी गायनाला श्राद्धिरी, आळंदीची सगळी लेकर, साऊंड सिस्टीम माने महाराजांनी आमच्या सुंदर हार्मोनियम वाजवली, गोड अध्यक्ष शंख वाजवायला बसलेत पण गोड वाजवलं. हा म्हणजे तेवढी तरी सेवा घडते हे वैशिष्ट्य आहे. शंख वाजवणाऱ्याला कधीच बीपी होत नाही, ही अजून एक चांगली गोष्ट. हा खरं बीपी कंट्रोलमध्ये राहते, रोज वाजवतात रोज घरी वाजवतात, एकदम गोड आहे ते. आज सगळी लांबून आमचे साहेब झालं, गवळी साहेब, सगळी मंडळी आली, संतोषराव मागे साहेब, ही सगळी शितोळी सरकार आहे, आदरणीय साहेब गावडे आमचे गायकवाड आबा या ठिकाणी उपस्थित आहे. भोसरीकर माऊलींच्या कृपाछत्रानं आपलं भोजपूर नगर होतं पूर्वी, आता भोसरी झालं. पण या सगळ्या याच्यातून थोरल्या पादुका साई मंदिराच्या जवळ अतिशय भव्य काम आबांनी पूर्णत्वाला नेलं. दरवर्षी मी कीर्तनला असतो तिथे आणि मायबाप इतकं सोपं नाही, जसा प्रपंच करावा लागतो का नाही, आता फुगे महाराज वगैरे सगळी हा सप्ताह करतात पण इतकं बारीक 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 नियोजन असते ना, पर कीर्तनकार आणण्यापासून ते सात्विक कीर्तनकार यावा, चिंतनयुक्त असावा, समाजाला उगाच भक्का नाही. म्हणजे दोन प्रकार मी मगाशी बोललो, लग्न करणं वेगळं, लग्न सोहळा करणं वेगळं, नुसतं लग्न विधी करणं वेगळं, हा फरक आहे. तर हा सप्ताह विधियुक्त अंतकरणानं चालतो, चांगले कीर्तनकार, चांगले वादक, चांगले गायक असं सगळं नियोजनबद्धता असते. आबा वगैरे तिकडून आले त्यांनाही दंडवत, खाली बसल्यापैकी बरेचसे आमचे नायकरे आहेत खाली, जसे शंकरराव मुळे वगैरे आमच्या गावचे सगळे मग तोत्रे बाबा आहेत, हे फार पूर्वीच्या काळचे मायबाप, ही सगळी मंडळी आहेत, देशमुख साहेब आहेत, सगळ्यांसाठी व्यासपीठ थोडं सोडून देतो. पलीकडून आमच्या बोत्रेत आहे दापोडीवरनं, कुठून कुठून लोक गुळवेते आल्यात इकडे चक्रपणे वर्षातून, बरेच दिसतात मला ओळखीच्या खाली, तुम्ही सगळेच माझ्या ओळखीचे आहात आणि मी मला भाग्यवान समजतो. माझं कीर्तन दर्शनीय नसलं तरी येवाना मला कळालं की ते श्रवणीय, कारण श्रवण करण्यासाठी जर एवढं लांबून लोक येतात तर मला कळालं आणि माझे कीर्तन दर्शनीय कधीच नव्हतं. येवाना मी माझं भाग्य समजतो की लोक ऐकतात, ही ईश्वराची कृपा आहे, नाहीतर काय आमच्याकडं धन्याचा माल हमाल म्हणून आपलं भार व्हायचं. पण हे सगळं जरी असलं तरी मायबाप वारंवार तुम्ही कीर्तन माझे ऐकत राहता, टीव्हीला कथा ऐकत राहता. अलीकडच्या काळामध्ये या परिसरामध्ये थोडंसं कमी झालं, कारण महाराष्ट्र वाढल्यामुळं मीच महिन्यात दीड महिन्यातून आज आलो. अहमदनगरला कथा संपवली, संभाजीनगर, संभाजीनगरची संपवली शिन्नर, शिन्नरवरून शिर्डी संस्थानाने उद्या एक कीर्तन करून पुन्हा येऊन रात्री लातूरला, दर्जी बोरगावला 10 एकरमध्ये मंडप आहे, रामायण चालू होत आहे,
100 वर्ष चिन्मयानंद स्वामींच्या सप्त्याला आणि समाधीला 100 वर्षाचा सोहळा आहे. रेणापूर तालुक्यामध्ये 10 एकरचा मंडप आहे. लाईव्ह यूट्यूबला तुम्हाला ऐकायला मिळेल. शंकर महाराज शेवाळे सर्च करा आणि त्या यूट्यूबला तुम्हाला रामायण ऐकायला मिळेल. गोड रामायण दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत चालणार आहे. 7 दिवस तुम्ही श्रवण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. झालेली शिवा तुमच्या मायबापाच्या चरणविंदावर संग्रहित. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज उपस्थित साहेब सज्जन दोन मिनिट जागे बसा. एक दोनच मिनटं घेतो आपली. गुरुवारी वसीरकर माऊली यांच्या कृपाशीर्वादाने चाललेला नामयज्ञ वैष्णव विचार संस्था भोसरी आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, त्याचप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि आजच्या या सोहळ्यातील अति महत्त्वाची सेवा आदरणीय आमचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण शंकर महाराज शेवाळे यांनी उत्कृष्ट असं या ठिकाणी कीर्तन केलेलं आहे. त्यांचा सन्मान आदरणीय भोसरी पोलीस स्टेशनचे API पवार साहेब, त्याचप्रमाणे बाळासाहेब बबनराव गव्हाणे, त्याचप्रमाणे विलास शेठ कारभारी यांना विनंती आपण महाराजांना सन्मानित करायचं आहे. आजचे जे काही प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यामध्ये दत्ताबा गायकवाड, जोग महाराज प्रासादिक दिंडी पिंपरीगावचे सर्व सदस्य, गोपाल महाराज देशमुख साहेब, प्रभाकर महाराज पवार साहेब, त्याचप्रमाणे राजेंद्र रानोजी लांडगे बाबा, त्याचप्रमाणे काळूराम पवळे, महादेव धावडे, सुरेश बाळासाहेब लांडगे, संतोष गणपत लांडगे, संजय भाऊ धावडे, कमलाकर काटमोरे, राजेंद्र थोरात, इंगळे सर, गावडे चंद्रकांत आणि मुळे महाराज यांचा सन्मान आपल्या वैष्णव विचार संस्थेचे कार्यकर्त्यांनी करावा. झालं देशमुख साहेब दिगंबर पवळे, चला विजयराव फुगे, विजयराव धावडे, अप्पासाहेब बोर्डे, काशीत महाराज, सुदामदादा माने, अध्यक्ष भाऊसाहेब लांडे पाटील, उपाध्यक्ष देवदास अप्पा फुगे, चला ज्यांचा नामोल्लेख झालाय त्यांनी आपला सन्मान घ्या. विठ्ठल जय जय विठ्ठल, आवली